महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे, यामुळे 23 जानेवारी नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू झालेला आहे। शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे, त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेलेला आहे। मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 पक्षांतर्गत निवडणुका झाल्या। या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे 5 वर्ष पक्षप्रमुख पद देण्यात आलं होतं। ही मुदत 23 जानेवारी 2023 पूर्ण होती आहे। एकीकडे मुदत पूर्ण होत असतानाच शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे। या वादावर 30 जानेवारीला सुनावणी होणार आहे। आजपासून 30 जानेवारीपर्यंत दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत। जो निर्णय इलेक्शन कमिशनर आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जे आपले निवडणुकीचे प्रमुख आहेत त्यांच्या समोर आता ती सुनावणी झाली। अंतिम निर्णय ते जे देतील ते नियमाप्रमाणे होईल आणि नियमानुसार ज्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यांना जोपर्यंत या पक्षाचा चिन्ह आणि नाव मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्यांना प्रमुख पदावर राहता येणार नाही। बाळासाहेबांनी स्वतः सुरू केलेला पक्ष आणि अर्थातच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता, त्याच्यामुळे ज्यांना बाळासाहेबांवर प्रेम आहे ते बाळासाहेबांचा निर्णय कसा चॅलेंज करतील, त्याच्या मागे कुठलं तरी षडयंत्र असेल तर किंवा स्वतःचा स्वार्थ असेल तर काय करू शकतो। उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज आहेत, उद्या राहतील आणि यापुढे राहतील। निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, त्याचा आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही। त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते, महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारले आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही नेमणूक असं मी मानतो। त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असतील असा उल्लेख त्यांनी केलाय। त्यांचा पक्षप्रमुख पद आजपासून मुदत संपलेली आहे असा टोला त्यांनी लगावला। तसंच जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाहीत, आपलं घर सांभाळू शकत नाहीत, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील मला शंका आहे असंही ते म्हणाले। यापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपतो, त्यामुळे इथून पुढे आता काय भाजपची भूमिका असेल उद्धव ठाकरे यांना घेऊन? नाही, उद्धव ठाकरेजीबद्दल भाजपची भूमिका काय याबद्दलचा प्रश्न तर खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यावं हेच मला कळत नाही। कारण भाजपची भूमिका हीच असणार आहे की त्यांनी पक्ष आपला चालवावा, आम्ही आपला पक्ष चालवतो आहे, त्यांचा पक्ष त्यांनी चालवायचा असतो, आमचा पक्ष आम्ही चालवायचा असतो, त्यांच्याबद्दलची भूमिका काय? आज काही निवडणुका नाही, काही नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा, आम्ही आपला पक्ष वाढवायचा। पण खरं तर भाजपकडून वारंवार त्या शिवसेनेवर किंवा ठाकरे गटावर टीका केली जाते, त्यामुळे आता ते त्या पक्षाचेच प्रमुख असणार नाही, त्यामुळे मग भाजपला टीका करायला उद्धव ठाकरे असतील का पक्षप्रमुख? खरं तर उद्धव ठाकरे आता निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही अशा पक्षाचे पक्षप्रमुख आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे आता कुठलंही रजिस्ट्रेशन नाही आहे। आजपासून त्यांचा मला वाटतं आयोगाकडे त्यांची मुदत संपली आहे, तर पुढची आयोग काय भूमिका घेईल याची वाट बघावी। मग आता कुठल्या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांना म्हणता येईल? शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणता येईल। पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 उपमा, नागपूर।